नाही मला ते पाहुणीचं कुत्र आहे तेवढ्यात अस्वाल आलं माझ्या ही तार घातला तर चावलं म्हणा तर सुरजीना काही दिसतील उठलेलं दिसलं का तिथून प्रयत्न केला होता त्यानं वर जायला. आणि मित्रांनो नमस्कार, आपण वाईल्ड लाईफ मध्ये आपण काम चालू केलेलं आहे. तर आज आपण इथं आलेलो आहोत कारगाव मध्ये, जे सातारा जिल्ह्यात आहे. तर या गावात यायचं कारण म्हणजे इथं बिअर अटॅक, हसवल जे आहेत ना, हसवलांचं माणसांचं कॉम्प्लेट बरेच होते तिथं. आतापर्यंत हसवलांनी बरेच माणसांवर अटॅक केलेले आहेत. तर त्याची सगळी हिस्ट्री, ह्या गावाला रस्ता कसा आहे, आणि अशी गावं दुर्मिळ आहेत की क्वचितच माणसं इथं राहतात. की एक घरात राहणार आहे, त्या घराच्या मागच्या साईडलाच फणसाचं झाड आहे. आणि आपलं स्टार्टिंगच बघा की फणसाच्या झाडाला इथं बघा, तुम्हाला हसवल्याची नाक्या दिसेल, उठल्याला दिसल्या का. इथून प्रयत्न केला होता त्यानं वर जायला. आणि इथं फणस खायला येतो, म्हणजे रात्री माणसं झोपतात आणि रात्री हसवल पण इथे येतं. आणि हे पण म्हणजे किती माणसं कशी राहतात इथं बघा तुम्ही. कारगाव मध्ये यायचं कारण म्हणजे हे गाव आधी तर दुर्मिळ आहे. आणि झुंपीतली दोन जी माणसं होती, जी कात्रीवाडी येत असताना त्यांच्यावर दोन हसवलांनी प्राणघातक हल्ला केला. तो हल्ला इतका भीषण होता की ते आता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साताऱ्यात ऍडमिट आहेत. नवरती निघालो का नाही की आता इथं जंगल लागेल आपल्याला. जंगल लागेल, मोठं जंगल आहे. मग त्या जंगलात ना आपण फिरत 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 जाऊया, मोठी झाडं बघित बघित. कोण प्राणी दिसला तर बघायचा. अशा जंगलात प्राणी आहे म्हणून कमीत कमी पायरीचे केळाचं पायरी झाड. एवढी मोठी झाड म्हणजे लय जुनं आहे ना. फणसाचं झाड दिसते. फणसाचं झाडावर म्हणजे हसवल 100 घेतो का. मला निशाण दाखवतो की झालं का त्यानं ओरबडलेलं. त्यासोबत हे बघ ना क्या आहेत ना, ठीक आहे. वरपर्यंत दाखव, वरपर्यंत चढलं इथं. वरपर्यंत चढलं असेल फणस काढून. काय सांगतायत, ये माग माग. तर आता एक 3 किलोमीटर आत आलो हसवलाच्या शोधात. तर आपल्याला उंबळीची फळं दिसली तर ही त्याचं एकदम आवडतं खाद्य आहे. आणि असं म्हटलं जातं की हसवल ज्या जंगलात राहतं ते जंगल पूर्णपणे पूरक जंगल असतं. म्हणजे तिथं सर्व प्राणी बिनी राहतात. आणि आता म्हणजे आता आपण डायरेक्ट पानवट्याकडे जाणार आहोत. म्हणजे पानवट्याकडे एक 90% चान्स आहे की जिथे त्याचे पग मार्ग दिसायचे, त्याचप्रमाणे पुढं जरी हसवल पण दिसू शकतं अशी शक्यता आहे. सदाहरित जंगल, 12 महिने आपलं हिरवंगार जंगल. म्हणजे उन्हाळ्यात थोडंफार पानझड होईल पण इतक्या प्रमाणात नाही. अरे वा, म्हणजे कधी पण हे कंटिन्यू हिरवगाळ, त्यामुळेच प्राणी बऱ्यापैकी राहतात नाही. तर बऱ्याच स्पीशीज आहेत तिथं राहणाऱ्या. पावसाळ्यात तर आपल्याला बऱ्याच प्रकारचे फ्रॉग स्पीशीज बघायला भेटतात ना. आता आपण जंगलात प्रवास करताना एक बीळ गावलेलं आपल्याला, ते सायंद्र या प्राण्याचं बीळ आहे. आणि त्यातनं त्याचं वावर येणं जाणं चालू असतं. आता सायंद्र प्राणी कुठे आहे ते आपल्याला दिसणार नाही. हे बीळ तिचा नेहमीचा बीळ आहे राहण्यासाठी. काय खाद्य घडलं होतं? कसं काय घडलं जरा ते म्हणजे आसोली म्हणजे आम्ही बरेच वेळा बघितल्यात आहे. पण एक वेळेला काय झालं, मी कामाला गेलो होतो आणि तिकंड रस्त्याने चाललो होतो. ती पण कुठेतरी चालली होती रस्त्याला, तिला कुठेतरी जायचं होतं आणि 6 वाजले होते. आणि मी जोरातच चाललो होतो रात्र होईल म्हणून. आणि ती अचानकच तिची माझी गाठ एका रस्त्यात पडली. रस्त्यात पडल्याच्या नंतर मी असं झाड पकडलं वरती. ते झाड पकडल्याच्या नंतर ते उभं राहिलं की अस्वल उभं राहिलं की मी छातीत लात मारली की ते तिकडे पडलं आणि मी त्याच्या पुढ्यात पडलो. पण ते उठायच्या अगोदर मी उठलो आणि त्याला इथं मनगोटी पकडली. अरे बाप, मनगोटी पकडली आणि दाबलं खाली. आणि खाली दाबल्याच्या नंतर मी असं जरा हात माझा ढिला पडला. मला फिरायचं होतं, असं जरा अडचण होती म्हणून फिरायचं होतं. तितक्यात तिने इथं मागं तोंड घातलं. ते हंडर पॅन्ट आणि एक पॅन्ट होती ती. ती सगळं एवढा लचकाच ओढून नेला. ते कितीच्या सुमारास घडलं? हे तरी 6-7 वाजता. म्हणजे काका, इथून किती मीटर आपल्याला जावं लागेल जिथं की आपल्याला फ्रेश पगमाग अस्वलाचे पाहायला भेटतील? 2-3 किलोमीटर जावं लागेल. 2-3 किलोमीटर आपल्याला अस्वल पाहायला, नाहीतरी त्याचे एक फ्रेश पगमाग जे की पानवट्यावरती पाणी प्यायण्यासाठी येतात ते आपल्याला पाहायला भेटतीलच. हा, ते आपल्या पानवट्यावर गेल्यानंतर ठस वगैरे ते आपल्याला भेटणारच की. बऱ्यापैकी चान्स आहे तिथे. हा, चान्स आहे, माहिती आपल्याला भेटणारच. पूछलो
आणि पानटोर पोहोचलं. तुम्हाला जसं बोललो होतो तसं तुम्ही हासवराच्या पिल्लाचा ठसा बघू शकता. इथं हासवराच्या पिल्लाचा ठसा आणि त्याचप्रमाणे सांबर सांबर म्हणजे असं वाटतंय बाबा आता म्हणले जसे की फ्रेश पगमार्ग आहेत है ना. ठीक आहे सांबर ही सायळ आणि हे पण बहुतेक सायळच आहे ना. सायळाची पण ठसे बघा बघा. अरे हा सोलाच आहे पिल्लाच आहे का नक्की 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 सालिंद्रच आहे. आणि त्या थोड्या अंतरावर आम्हाला या आपले वाघाची शिष्टा गावली बिबटेची. ही वाघाची कशावरून यामध्ये काही हाडांचे अवशेष दिसतात. नाही 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 ते हाडे काय त्या ठिकाणी हाडे नसतात. हाडेच बाबा आहेत का बिबटेचीच आहे ना. बिबटेची बघा पानोट्यापेक्षा किती जंगली प्राणी येतात हाडे आणि पानोट आपले इथं खरंच पानोट्या जवळच आपल्याला बाबा सगळे प्राणी बघायला मिळतात. जवळच जवळच तिथं आडोसा म्हणजे ही छोटीशी गुहाच आहे जिथं प्राणी विसाव्याला थांबतात. बघा एकदम बेकार रस्ता आहे. चालत आलो आता बघू शकता हसवल जंगलातून खाली खायला तुम्ही घरी जायला. आणि मी घरी जायला आणि ते आमच्या दोघांची एकच वाट होती. आणि ती इकन खालनं वर गेली आणि मी वरनं खाली आलो आणि मी जोरात चालल्या एकदम तिच्या अंगावर चढलो चढायला गेलो ना. हा हा कळलंच नाही का. कळलंच नाही काय बाबा. आता घरापर्यंत तुमच्या कधी प्राणी आले असं वाटतं तुम्हाला. घरापर्यंत म्हणजे आमच्या घरापाशी फणस आहे ते आमच्या एकदम घराच्या शेजारीच आहे. ते रात येऊन ती फणस खाते. फणस पाडते फणस तिची पण आमच्या घरावर पण पडते. तो जाणवतो का इतके जवळ. कुत्री पण आहेत आपली. कुत्री असतात. कुत्री भुकतेत की ती नाही भेट. ती नाही कुत्र्याला भेट नाही. तर इथं तुम्ही बघितले की फणसाच्या झाडाचे ठसे आणि तिथंच माणसं जवळ राहतात. तर राजा पांडुरंग माने ह्या बाबांनी आज आपली सोय केली इथं राहण्याची सगळी. तर कारगाव मध्ये त्यांनी सोय केली प्रॉपर राहण्याची बिण्याची आणि सगळा शूट घेतलाय आपण. तर त्यांचे आज सौरभ निकम विथ पेट्स आणि त्यासोबत आपले मित्र आहेत स्वप्नील दादा. स्वप्नील दादा आधीच पोहोचले. स्वप्नील दादा तुमचा जरा इंट्रो करा आपल्या चॅनलवर. तर आपला चॅनल आहे सिनेमॅटिक महाराष्ट्र. आपण वाईल्ड लाईफ मध्ये जंगल आदिवासीमधले जे एकदम दुर्गम भागातली जी गावं आहेत ती आपण एक्सप्लोअर करतो. आणि त्याचप्रमाणे आता 2024 मध्ये आपण डॉक्युमेंटरी मध्ये पदार्पण केलेलं आहे. तर हे आपले मित्र आहे ज्यांनी आज आपली सोय केली इथं राहण्याची. तर त्यांचे देखील आभार. काय सांगाल कशी कशी सोय लावली तुम्ही आमच्या इथं राहण्याची. आता आपण घरी आल्यानंतर आपलं स्वयंपाक आपलं जेवण वगैरे त्याची खाण्यापिण्याची सोय करू राहण्याची सोय करू